मन जे आहे आपलं ते डगमगतं का? त्याचं मूळ कारण आहे ते अज्ञान आहे. आपल्या ठाई असलेलं जे अज्ञान आहे त्यामुळे मन अज्ञानामुळे भीती वाटते. हे झालं ना. मला आता जर इथून सांगितलं अरे बा तुम्ही आता इथून अमेरिकेला जा, तर मला काहीच माहित नाही अमेरिकेबद्दल. विमानातून कसं जायचं, तिकडे उतरल्यानंतर कोणाला भेटायचं आणि तिथे माझी काय राहण्याची व्यवस्था होणार काय, मला काहीच माहित नाही. त्यामुळे नॅचरली नैसर्गिकरित्या माझ्या ठाई भीती निर्माण होते, कारण त्या प्रदेशाविषयी माझ्या ठाई असलेलं अज्ञान. अज्ञानाने भीती निर्माण होते पहिली गोष्ट. मन डगमगायला सगळ्यात मोठं कारण कुठलं असेल तर ते अज्ञान. त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीचं ज्ञान मला व्हायला हवं, म्हणजे मी त्या परिस्थितीला जाणून घ्यायचं. आता आपण जो प्रश्न विचारलात की त्या मनाला स्थिर कसं ठेवायचं, मनाला स्थिर ठेवण्यासाठी ध्यान म्हणजे काय? इतर लोक सांगतात वेगवेगळ्या गोष्टी, बरोबरही आहे, ते चुकीचं सांगतात असं म्हणत नाही. पण ध्यान म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला तर सर्वोच्च कोटीच्या योगीश्वराने जे म्हटलंय आणि स्वामींसारखा महान योगी या विश्वामध्ये झालेला नाही हेही लक्षात ठेवा. त्यांनी योगासनं सांगितली नाही, पण यांच्यासारखा महान योगी झालेला नाही ब्रह्मांडामध्ये, विश्वामध्ये नाही ब्रह्मांडामध्ये. ध्यान म्हणजे काय? आपल्याला वाटतं की ध्यान ही क्रिया आहे, नाही. ध्यान ही क्रिया नाही, ध्यान ही अवस्था आहे. आणि ती अवस्था नक्की काय आहे तर जिथे मनाचा मृत्यू होतो ते ध्यान. तर मनाचा मृत्यू म्हणजे आपण अरे काय होते, मी आज मृत्यू काय बोलताय. मनाचा मृत्यू म्हणजे काय तर मन काय आहे हे आपण समजून घ्यावं. मन कुठपर्यंत अस्तित्वात असतं, जोपर्यंत विचारांचा प्रवाह चालू आहे तोपर्यंतच मनाचं अस्तित्व आहे. आणि विचारांचा प्रवाह संपला की मनाचं अस्तित्व संपतं. आणि ध्यान म्हणजे जिथे कुठलाच विचार येत नाही, माझ्या ठाई कुठलाच विचार उद्भवतही नाही आणि माझ्या ठाई कोणताच विचार वास्तव्यालाही राहत नाही. त्यामुळे ध्यानाने 100% मनाला शांत करता येतं, म्हणजे मन मनाच्या पलीकडे जाता येतं. मनाला आपण आवरायला गेलो तर ते आवरता येत नाही आपल्याला. आणि मन जर इथे तिथे जात असेल तर भगवंतानेही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की भगवंताने म्हटलंय की मी माझ्या आराध्य दैवताचं पूजन करताना, त्याचा नामजप करताना, त्याचं ध्यान करताना जर माझं मन इथे तिथे जात असेल तर मी काय करावं. जे भगवंत म्हणाले की मन हे असं आहे त्याला सवयीने त्याला रममाण करता येतं. सर्वसामान्य लोकांसाठी काय आहे तर त्याला सवय, मनाला सवय लावायची. मन स्वामी चरणापासून दूर गेलं तर त्याला पुन्हा उचलून स्वामी चरणावर घालावं. मात्र त्यासाठी मन स्वामी चरणापासून दूर गेलं आहे हे मला कळायला लागतं. त्यासाठी मी मनापासून वेगळं आहे हे पहिलं मला कळायला लागतं, नाहीतर कधीच होणार नाही. नाहीतर मी त्या मनाबरोबर सहलीला गेलो की बाकीचं विसरतो, मी कुठे आलोय त्याला माहित नाही मला. जेव्हा परत घरी येतो ना, परत घरी येतो तेव्हा लक्षात येतं अरे मी एवढं फिरून आलो. कारण मनाच्या संगतीत फिरत राहतात लोक. काय आहे या भूतलावर जवळपास 100% लोक, 100% म्हणत नाही मी, पण जवळपास फार कमी लोक जे आहेत आत्मे जे मनाच्या संगतीत राहत नाही. बाकी सगळे आत्मे जे आहेत ते मनाच्या संगतीत, मन आणि अहंकाराच्या कचाट्यात सापडलेले असतात. त्यामुळे त्यांना हे कळतच नाही की मी मनापासून वेगळं आहे. आणि म्हणून मग काय होतं, मन भरकटत आहे हे मला कळत, मला वाटतं मीच भरकटतोय. त्यामुळे मन कुठे गेलं, अस्वस्थ झालं तर त्याला शांत करण्यासाठी स्वामी चरणावरच घालावं, कारण तिथे परमशांती आहे. तिथे परमशांती आहे स्वामी चरणावर. मग तिथे शांती त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने कितीतरी आवाज केला ना, कितीतरी भूमा मारल्या तरी स्वामी चरणावरची शांती काही भंग होत नाही. स्वामी चरणावरची शांती कधीच भंग होत नाही. म्हणून स्वामी चरणी स्वत त्या मनाला घालावं आणि
त्याला सवय लावावी त्यासाठी दररोजचा अभ्यास करायला लागेल, दररोजचा अभ्यास करायला लागेल. थोडा वेळ आपण काय करावं, थोडा वेळ शांत बसावं आणि मनाला स्वामी चरणावर ठेवावं आणि त्या मनाचं निरीक्षण करावं. निरीक्षण करणं अत्यंत महत्त्व. मन कुठे जात आहे? अरे तिकडे गेलं, चल बाबा इकडे. पुन्हा ते जाणार, 100% जाणार. पुन्हा त्याला स्वामी चरणावर आणून ठेवायचं. कारण काय आहे, मन जे आहे एका ठिकाणी फार काळ टिकत नाही हे परम सत्य आहे आणि ते प्रत्येकाने स्वीकारायचं आहे. कळलं ना? ते स्वीकारल्यानंतरच त्याला त्याची ट्रीटमेंट करता येते. म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर ज्यावेळेला त्या रोगाला तपासतात आणि ह्याला काय रोग झाला आहे याचा ते निश्चय करतात, म्हणजे तो रोग ते स्वीकारतात. हा याला हा रोग झालेला आहे, मी आता स्वीकारलाय, मी दृढ निश्चय केलाय, होय आता याला ट्रीटमेंट करायची. तसंच आहे, मन जे आहे ते कुठेही टिकत नाही आणि ते टिकत नाही हे मी स्वतःला सांगायचं, मी स्वीकारायचं आहे आणि मग मला त्याच्यावर निश्चितपणे उपचार करता येतात. मात्र मन जे आहे ना, भगवंताने म्हटलं इंद्रियाणां मनश्यास्मी, अर्थात वेगवेगळ्या अर्थाने म्हटलं ते, कारण इंद्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे तर मन आहे, म्हणजे त्यामध्ये जे सर्वश्रेष्ठ जे आहे तो मी आहे, भगवंत तेच आहेत. भगवंत सर्वात श्रेष्ठ जे आहे ते भगवंत स्वरूप आहे, कळलं ना? तसंच त्यांनी असं म्हणताना हे सुद्धा म्हटलंय, इंद्रियाणां मनश्यास्मी, म्हणजे अरे जसं मन तुझ्या ताब्यात राहत नाही, ते तुझं आहे मात्र तुझं नाही, तसाच मी सुद्धा तुझा आहेही आणि तुझा नाही. तू मला पकडायचा प्रयत्न करू नकोस, तू मला पकडायचा प्रयत्न करू नकोस, मात्र तू समर्पित झालास, तू समर्पित झालास तर तू मला पकडायची आवश्यकता नाही, मीच तुला पकडतो. तू समर्पित झालास तर तू मला पकडण्याची आवश्यकता नाही, मीच तुला पकडतो, कारण तुझ्या समर्पणानं मला वेड लागतं. भगवंत भक्ताचा वेडा होतो, मात्र त्यासाठी पूर्ण समर्पण. समर्पण म्हणजे आपण अहंकारापासून स्वतःला बाजूला करणं. आणि म्हणून ज्ञानी जरी असला तरी त्याला भगवंत प्राप्ती होते असं नाही, मात्र जो भक्त आहे आणि ज्याच्याकडे समर्पित भाव आहे त्याला मात्र भगवंत प्राप्त होतो, एवढं निश्चितपणे सांगेन श्री स्वामी समर्थ.